नमस्कार मित्रांनो, मी लीला धार्मिक माझ्या व्हिडिओ मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला घेऊन चाललो गणपती बाप्पाच्या लहान लाल मूर्त्या पाहण्यासाठी। आमच्या सांगडी गाव आहे, त्या गावामध्ये दोन ठिकाणी मूर्त्या बनते, एक तर योगेश्वरजी निपाणी यांच्या घरी आणि दुसरा भूपेश भाऊ निपाणी यांच्या घरी। तर मी तुम्हाला दोन्ही ठिकाणची आज मूर्त्या दाखवणार आहोत, कसे कसे मूर्त्या बनते आणि किती मूर्त्या बनवून झाल्या आणि किती प्रोग्रेस झाले आहे ते पूर्ण तुम्हाला सांगणार आहोत। आजची 9 तारीख आहे आणि उद्यापासून गणपतीच्या मूर्तीची स्थापना होणार आहे। 10 दिवस गणपतीची अंगोल राहते, तुम्हाला तर माहित असेल। त्या 10 दिवसामध्ये पुरी खतरनाक मजा येते। तर 10 दिवस मी 10 विलग बनवणार आहोत टोटल, न इकडे तिकडच्या गावाच्या गणपती पण तुम्हाला दाखवणार आहोत। तसेच आमच्या गावच्या गणपतीचे कार्यक्रम कसे कसे होते तो मी तुम्हाला सांगणार आहोत। तर माझे मागे मागे तुम्हाला घेऊन चाललो मी आता। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। या मला पहिलेपासून मूर्त्या पाहायचा बहुत जास्त शौक होता। मी जेव्हा जन्माष्टमी राहत होती तेव्हा आम्ही लहान लहान कान्होबाच्या मूर्त्या मस्त पाहायला जात होतो, आणि जेव्हा गणपतीच्या मूर्त्या पण बनत होत्या तेव्हा पण आम्ही त्या गणपतीच्या मूर्त्या पाहायला जात होतो। तर म्हणून आता आम्ही इकडे आलो, चला माझ्यासोबत तुम्ही पण मूर्त्या पाहून घ्या, लहान लहान मस्त सुंदर सुंदर छोट्या छोट्या मूर्त्या। या मूर्तीची ऑइल पेंटिंग वगैरे सगळी झाली आहे, पूर्ण रेडी आहे मूर्ती, फक्त ड्रेसिंग वगैरे बाकी आहे आणि ते आभूषण वगैरे बाकी आहे फक्त, बस। बाकी गणपती बाप्पाची मूर्ती बहुत सुंदर दिसते यार, म्हणजे बहुत मजा येते पाहायला। मूर्ती म्हणजे एकच नाही, सर्वच मूर्त्या मस्त सुंदर दिसते। तर हा मूर्ती पेंटिंगच्या साधन सामग्री कलर्स वगैरे इकडे सगळे ठेवलेले आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही गणपतीच्या मूर्त्या लहान लहान बघितलेल्या आहेत। आता आम्ही चाललो दुसऱ्या ठिकाणी, ज्या ठिकाणी गणपती बनते, आता त्या ठिकाणच्या पण मूर्त्या आम्ही पाहिजे हा काऊ यार। तर चला मी तुम्हाला घेऊन चाललो आता दुसऱ्या ठिकाणी, ज्या ठिकाणी लहान लहान मूर्त्या बनते गणपतीच्या। चला आपण आता आलो भूपेशजी निपाणी यांच्या घरी। याच्या घरी खूप सुंदर सुंदर अशा मूर्त्या बनल्या आहेत गणपतीच्या। चल या तुम्हाला लुक दाखवतो एक वेळा। आणि हे आपले पेंटर साहेब आहेत भूपेशजी निपाणी, यांनी खूप सुंदर सुंदर अशा मूर्त्या बनवल्या। माझी शकल दाखवा ना थोडीशी। यांनी खूप सुंदर सुंदर अशा गणपतीच्या मूर्त्या बनवल्या आहेत, तुम्ही पाहू शकता इकडे। हे आहेत आपले भूपेश भाऊ निपाणी, यांनी खूप सुंदर सुंदर मूर्त्या बनवल्या आहेत। जर तुम्हाला यांच्याकडून मूर्ती विकत घ्यायची असेल किंवा ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही संपर्क साधू शकता, याचे नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवतो। नाहीतरी कुठून पण गणपती मूर्ती घेताना तर का फरक पडतो इकडून घ्याल तर, इकडून घ्यायच्या मूर्ती बढिया पैकी जे मस्त सुंदर घेतल्या जाते, ऑर्डर ऑनलाईनच घेतल्या जाते आणि ऑर्डर पण ऑनलाईन घेतला जाते, सरळ घरपोच डिलिव्हर राहते, टेन्शन काही नाही याच्या लहानसा पोरगा आहे का। तर जेवढं जाता गणेश मूर्ती स्थापना आहे आणि सर आपल्या इकडे बसलेले आहेत। माझ्या मागे तुम्ही पाहू शकता इकडे गणपतीचा मंदिर आहे, त्या ठिकाणी उद्या गणेश स्थापना होणार आहे। तर माझ्या मागे इकडे मीटिंग चालू आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे मी तुम्हाला मूर्त्या दाखवलो गणपतीच्या, कसं राहते कुठे राहते दोन ठिकाणी तुम्हाला मूर्ती दाखवलो। आता उद्या आपण येऊन इकडे घटस्थापना म्हणतो, गणपती स्थापना होणार आहे। अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक कर द्या माझे। धन्यवाद, तू माझ्या ड्रायव्हरला विचारलं होता।